संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील पावसे वस्तीवर आज काही वेगळी शोककळा पसरली. संपूर्ण पावसे परिवार आणि ग्रामस्थ दुःखसागरात बुडाले होते. निमित्त होतं ते पावसे परिवाराचं जीवापाड प्रेम असणारी राणी नावाच्या कुत्रीच्या दशक्रियाविधीचं. मात्र लहान मुलांसह महिला वृद्ध सर्वच दुःखी दिसत होते. आपल्या परिवारावर आलेली अनेक संकटं जिनं स्वतःचा जीव धोक्यात घालून प्राण वाचवले अशी ही राणी कुत्री. एकदा तर तिनं बिबट्याचा जीवघेणा हल्ला परतवला होता, तर एकदा विषारी नागाला अंगणात मारलं होतं. कुटुंबातील प्रत्येकाचं संरक्षण अगदी ते शेवटच्या क्षणापर्यंत करत होती. तिनं सलग 15 वर्ष पावसे कुटुंबाचं संरक्षण कवच म्हणून काम केलं. अशा ह्या राणीला आम्ही आमच्या परिवारातील एक सदस्यच समजत होतो अशी शोकाकुल भावना यावेळी या परिवारानं व्यक्त केली. ही राणी आम्ही 2002 साली पुण्याहून पिल्लू म्हणून आणली होती. नंतर ती इथं आल्यानंतर 2 वर्ष तिला दूध आणि चपाती ह्या प्रकारे तिचा आम्ही सांभाळ केला. नंतर ती पुढे पुढे संध्याकाळी एकच टाईम जेवायची दिवसातून. संध्याकाळी मात्र तिला रोज जेवणाकरता चपात्या असं तिचं भोजन होतं. नंतर ती मोठी झाली, तिनं एवढा मोठं राखण केलं का आमचा ह्या घराजवळून शेतातून खेळासुद्धा चोरी गेला नाही. त्यामुळं आमचा अनेक तिच्यावर भरोसा बसला. एक दिवस असा उगवला का नाही, आमच्या बाया दाजिंबाच्या भागात लांब होता, खुरपायला गेले असताना ती तिथे हजर होती. परंतु बाया खुरपण्याच्या नादात असताना वाघ आला आणि तो वाघ तिनं पाहिला आणि बायांना तिनं बरोबर त्या भागातून काढून स्वतःचा जीव वाचवला आणि तिचा स्वतःचाही वाचवला. त्याच्यापासून पुढं तर अनेक तिला आम्ही सांभाळायला लागलो. दुसरा प्रश्न असा आला की बाया 11:30 सुमाराला जेवारी सांगायला गेल्या, ती त्यांच्या मागच होती आणि तिथं नाग एक फडी उभारून उभा होता, तो काय बायांनी पाहिला नाही. नंतर त्या राणीनं पाहिला आणि त्या बायांना आडी होऊन तिनं मागं सारलं आणि बायांची नेमकी नजर गेली तर इथं नाग आहे म्हणून आपल्याला कुत्रीनं मागं सारलं. एवढे मोठे आमच्या राणीचे आमच्या कुटुंबावर उपकार आहे. आणि दुसरं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना चोरी चपाटी करतात, कुत्रे मात्र नेमके पाळावेत. मी म्हणतो 4 ऐवजी 1 कवेना पाळावा असं माझं म्हणणं आहे. तिच्या ह्या ऋणातून मुक्त होणं आम्हाला शक्य नाही. आम्ही तिचा माणसाप्रमाणे दशक्रियाविधी करून तिच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना करतो असंही या कुटुंबानं सांगितलं. तिनं आमच्या घरावर कुठलाही प्रसंग वाईट आलेला नाही तिच्यामुळं. का तिच्यामुळं आम्हाला कुणीही तुमची अशी राणी आहे तुमची तशी आहे असं कुणी आम्हाला वाईट बोललेलं नाही. असं अतिशय आम्ही तिला एकदा एका मुलीसारखं प्रेम केलेलं आहे. संपूर्ण घरानं तिला संपूर्ण मुलीसारखं प्रेम केलं आणि तिचा आज सगळ्यांनी कुणी तिचा रागराग घरातून केलेला नाही. आज ती आम्हाला ती आमची शेतात काम करत असताना तिनं आम्हाला शेतातूनही वाचवलेलं आहे. रात्रीचं किती 11 वाजू 1 वाजू 2 वाजू कधी आम्ही दरवाज्याला कडीसुद्धा लावलेलं नाही. कारण की फक्त तिच्या एका विश्वासामुळं आम्ही दरवाजासुद्धा कधी बंद करीत नव्हतो. तरी राणी मला 2002 रोजी पुण्याहून मी आणली होती. तर त्याच्यानंतर आमच्याकडं तिनं ती जवळजवळ 15 वर्ष राहिली. त्याच्यानंतर तिचा ती वृद्धापकाळाने मरण पावली. 17/9/2017 रोजी तिचा अंत्यविधी आम्ही हा जसा माणसांचा केला जातो तसा अंत्यविधी केला. आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी जसे आपण माणसांचा दावा करतो त्याचप्रमाणे आम्ही तिचा सुतक धरून दावा केला. गुरुविधीप्रमाणे जे असं नियमानुसार ते आम्ही सर्व केलं आणि आज तिचा दावा होता. या दाव्यासाठी सर्व आमचे पाहुणे रावळे मित्र कंपनी आलेले आहेत. तर या लाडक्या राणी कुत्रीचा दशक्रियाविधीही शोकाकुल वातावरणात संपन्न झाला. अनेक परिवारांचे नातेवाईक भाऊबंद लहान मुलं मुली अबालवृद्ध यांची यावेळी उपस्थिती होती. पावसे परिवार गडाख बडे काळे भालेराव यांसह अनेक ग्रामस्थ हा आगळा वेगळा कार्यक्रम आणि राणी कुत्रीनं केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी अश्रूंची वाट मोकळी करून देत होते. गंगाधर शिंदेसह पांडुरंग खर्डे, सी न्यूज मराठी, संगमनेर.